सुजान पुस्तक मी प्राची दामले सहर्ष स्वागत करते रहस्याच्याबद्दल उत्सुकता वाटणं हा मानवी स्वभावाचा विशेष आहे नाही का त्यातून तो जर मानवनिर्मित गुन्हा असेल तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा तपास लावणं हे देखील आपल्यापैकी बऱ्याच लोकांना इंटरेस्टिंग वाटत असतं अर्थात आपण डिटेक्टिव्ह नसलो तरी म्हणून डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचून आपण आपली ही हौस भागवून घेत असतो बरोबर ओळखलं आज आपल्या ओळखीसाठी अशाच एका डिटेक्टिव्हला घेऊन आली आहे मला वाटतं आपण सगळे त्याला ओळखत असालसुद्धा पण रिव्हिजिटिंग द बुक त्याचा आनंदसुद्धा कदाचित तुम्हाला या पुस्तकाच्या ओळखीतून मिळेल आपण बोलतोय शेरलॉक होम्सविषयी पुस्तकाचं नाव आहे शिरलॉक होम्सच्या चातुर्यकथा याचे मूळ लेखक आहेत सर आर्थर कॉनन डॉयल आणि अनुवाद नाही म्हणता येणार कारण याचे अनुवादक स्वतःला निवेदक म्हणून घेतात ते आहेत स्वर्गीय भालबा केळकर आणि सरिता प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक असून एकोणीसशे शहाण्णवची आवृत्ती मी रेफर केली इसायला जरी लहान खुरं असलं तरी हे काही शेरलॉक होम्सच्या गोष्टींचं संपूर्ण कलेक्शन नाही हा त्याचा एक भाग आहे पहिला भाग जो मी वाचला तो आपल्याशी शेअर करण्यासाठी घेऊन आली आहे साधारण एकशे एकतीस पानांच्या या पुस्तकामध्ये चार गोष्टी समाविष्ट आहेत इलमणी द स्टोरी ऑफ ब्लू कार्बन कल जी मी पहिल्यांदा वाचली म्हणजे याच्या आधीच होम्स कथा छापायला सुरुवात झाली होती स्ट्रँड मासिकामध्ये पण मी जी पहिली गोष्ट वाचली ती होती नीलमणी ती पहिल्या भागात असल्यामुळे हा पहिला भाग आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आली आहे या कलेक्शनमध्ये एकूण चार गोष्टी आहेत त्यातल्या दोन गोष्टींचा मी आपल्याला परिचय करून देणार आहे पण थांबा हे सगळं बोलण्याच्या आधी शेरलॉक होम्स नक्की कोण होता हे सुद्धा ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एक छोटासा परिचय करून घेऊया शेरलॉक होम्सचा छोटीशी ओळख करून घेऊया पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये साधारण दहा ते बारा पानांमध्ये शेरलॉक होम्सची जन्मकथा पण दिली आहे बरं का की आर्थर कॉनन डॉयलला लेखक म्हणून लोक जितके ओळखत होते शेरलॉक होम्स जेव्हा त्यांचा मानसपुत्र बनला तेव्हा ते, ते जास्त जगदविख्यात झाले मग त्यामागच्या प्रेरणा कोणत्या होत्या ते व्यक्तिमत्व त्यांच्या डोक्यामध्ये कसं साकार झालं हे खरंच वाचण्यासारखं आहे व्यक्तिमत्व इतकं लोकप्रिय झालं नंतरच्या त्यांच्या गोष्टींच्या साखळीमध्ये एका गोष्टीमध्ये त्यांनी शेरलॉक होम्सचा अंत होतो असं दाखवलंय लोकांनी त्यांच्यावरती पत्रांचा पाऊस पाडला जगभरातनं त्यांना पत्र आली की ब्रिंग हिम बॅक वी वॉन्ट हिम बॅक आम्हाला शेरलॉक होम्स परत हवा आहे ते दडपण इतकं होतं चाहत्यांच्या प्रेमाचं की त्यांना द रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स अशी नवीन सिरीज काढायला लागली शेरलॉक होम्स हे एक काल्पनिक पात्र आहे या लेखकाने हे पात्र इतक्या सजीवपणे रंगवलं आहे शब्दांमध्ये की बऱ्याच त्याच्या गोष्टीनंतर लोकांना असं खरोखरच एक व्यक्तिमत्व आहे असा माणूस आहे असं वाटायला लागलं कुठे राहतो हा तर हा टू ट्वेंटी वन बेकर स्ट्रीट लंडन असा त्याचा पत्ता सांगितलेला आहे त्याच्या गोष्टीमध्ये आणि हे घर खरोखरच आज बेकर स्ट्रीटवरती आहे असं म्हणतात मी काही गेलेले नाही आहे तिथे अजून तर हा शिरलॉक होम्स हा एक वेगळा डिटेक्टिव्ह का बरं तर अतिशय तर्कशुद्ध विचारसरणी अतिशय बारीक निरीक्षणशक्ती आणि अचूक ॲनालिसिस ही त्याची वैशिष्ट्ये आहेत एक बुद्धिनिष्ठ यंत्रच म्हणा अशा पद्धतीने तो प्रत्येक केसवर काम करत असतो त्याचा एक सहकारी मित्र आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर वॉटसन किंवा आपल्या पुस्तकात त्याला वॅटसन म्हटलंय डॉक्टर वॅटसन हा मेडिकल प्रोफेशनमध्ये असला तरीसुद्धा तो शेरलॉक होम्सला त्याच्या केसेसमध्ये मदत करतो प्रत्यक्ष सहभाग घेऊन किंवा त्या गोष्टी नॅरेशनच्या पद्धतीने आपल्यासारख्या वाचकांसमोर आणायचं काम हा वॅटसन करत असतो हा शेर्लॉक होम्स अनमॅरिड आहे हा प्रत्येक केसकडे एक बुद्धीला चॅलेंज म्हणून बघतो विशेषत जर ती केस गुंतागुंतीची असेल तर त्याच्यामधला जो चौकसपणा आहे त्याच्यामधली जी अफाट बुद्धिमत्ता आहे तीव्र निरीक्षणशक्ती आहे आणि स्मरणशक्तीसुद्धा आहे या सगळ्या गोष्टी पणाला लागतात आणि त्याला ते फार समाधान लाभतं ती केस सॉल्व केल्यानंतर आता होम्सचं कौतुक पुरे करते आणि आपल्या निलमणी गोष्टीकडे वळते योगायोगाने वाचकांनो आज ख्रिसमस आहे आणि ह्या गोष्टीची पार्श्वभूमीच मुळात ख्रिसमसची आहे पीटरसन नावाचा स्कॉटलंड यार्डचा अधिकारी आहे पोलीस अधिकारी ज्याला ख्रिसमस फोर्ट नाईट म्हणतात त्या दिवशी पहाटे तो परत येतोय आणि त्यामुळे अंधूक प्रकाश आहे आणि त्याला त्या प्रकाशात दिसतं की एक माणूस बदक घेऊन चाललाय है, आणि हॅट वगैरे घालून आणि अचानक त्याच्यावरती हल्ला झाला तो हल्ला जेव्हा होतो तेव्हा तो माणूस अर्थातच गांगरतो आणि त्याच्या हातातून ते बदक खाली पडतं आता या बदकासाठी हल्ला झाला आहे का कुठल्या कारणाने हे आपल्याला कळायच्या आत बर, ती जे हल्लेखोर लोकं आहेत ना ते पीटरसनला बघतात आणि त्याचा युनिफॉर्म आहे अंगावर त्यामुळे त्या युनिफॉर्मला घाबरून ते तिथून पळून जातात तर ते पळून जातातच पण हा जो माणूस आहे हॅटवाला हा सुद्धा पोलीस आपल्याजवळ येतो आहे हे त्याचा उद्देश त्याला कळत नाही आपल्याला वाचवण्यासाठी येतो आहे तो, तो अचानक पोलिसला येताना बघून तोसुद्धा घाबरतो आणि ते बदक तिथेच टाकून तोसुद्धा पळून देतो तर तो पळून गेलाय पळून जाण्याच्या गडबडीमध्ये त्याची हॅट तिथे पडते पीटरसन ही हॅट घेऊन होम्सकडे येतो अशासाठी तो, अशा तो सांगतो स्वतःच की होम्स तुला प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये निरीक्षण करायला आवडतं आणि तुला ते कुतूहल जागं करणारं वाटतं म्हणून तुला ही हॅट बघून त्याच्या मालकाचा छडा लावायचा आहे म्हणजे जाहिरात दिलेलीच आहे पीटरसननी पेपरमध्ये की अशा अशा वस्तू मिळाल्या आहेत तर तुम्ही येऊन घेऊन जा पोलीस स्टेशनला पण तरीसुद्धा होम्सला अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो म्हणून ती हॅट घेऊन तो होम्सकडे होम्स आला आहे आता होम्सच्या समोर है आहे फक्त एक हॅट आणि त्या हॅटचं निरीक्षण करून त्याला मालक कोण असेल याचं आपलं मत नोंदवायचं आहे जे तो काम सुरू करतो त्याचं स्किलपणाला लावून दहा ते बारा ऑब्झर्वेशन्स देतो तो, तो नुसती हॅट बघून बरं ती ऑब्झर्वेशन्स कशी सुरू होतात तर हा माणूस ज्याच्या डोक्यावरती हॅट आहे किंवा आपण म्हणू या हॅटचा मालक आहे तो अगदी दूरदृष्टी असलेला आहे इथपासून निरीक्षणांची जी साखळी आहे ती सुरू होते म्हणजे कन्क्लुजन्स इन्फरन्सेसची ती कुठपर्यंत जाऊन थांबते तर त्याची बायको सध्या त्याच्यावर पूर्वीसारखं प्रेम करत नाही भापरे हे ऐकून वॅटसन म्हणतो अरे हे अति होतं होम्स हे तू कशावरून तो प्रत्येक निरीक्षणानंतर विचारतो हे तू कशावरून सांगतोस अनुमान याच्या मागे कोणतं निरीक्षण आहे आणि होम्स त्याचे सगळे डाऊट सॉल्व करत जातो अर्थात ते वाचकांसाठीच असतं एक्सप्लेनेशन आपल्याला वाचायला खूप मजा येते आणि मग त्यातून एक मोठं रहस्य उलगडतं फक्त एका हॅटच्या निरीक्षणामधून ते कसं ते आपण या मूळ पुस्तकात जरूर वाचा दुसरी गोष्ट आहे निवृत्त रंगारी म्हणजे हा पेंट बनवणाऱ्या कंपनीमध्ये पार्टनर असलेला माणूस आहे आणि तो रिटायर्ड झाला आहे आता आता हा माणूस स्वतःची व्यवस्थित पुंजी बाळगून आहे स्वतःचं घर आहे त्याचं त्याचं नाव आहे जोसेफ आंबर्ले तो होम्सकडे कुठली केस घेऊन आला आहे तर त्याची पत्नी जी आहे ती लापता आहे बेपत्ता आहे तरुण पत्नी आहे वयामध्ये बरंच अंतर आहे आणि त्याचं म्हणणं आहे की ती आपल्या प्रियकराचा हात धरून पळून गेली ही सगळी केस ऐकल्यानंतर वॅटसन तिथे उपस्थित नसल्यामुळे जेव्हा हे नॅरेट करतो ना होम्स त्याला तेव्हा एक पटकन शेरा मारून जातो होम्स म्हणतो नेहमीच फसवणुकीचं प्रकरण तरुण पत्नी म्हातारा नवरा आणि ती प्रियकराबरोबर पळून जाते विश्वासघात करते नवऱ्याचा हा शेरा वाचल्यावरती मला थोडं नवलच वाटलं की एकोणीसाव्या शतकातल्या इंग्लंडमध्ये ही नेहमीचीच गोष्ट असावी काय माहिती अपार्ट फ्रॉम दॅट गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे होम्सचा विश्वास आहे त्या रंगारी माणसावरती म्हणजे ज्याला त्यांनी पेंटरला त्यांनी निवृत्त रंगारी असं नाव दिलं आहे ना, ना गोष्टीला तर तो त्या केसचा तपास जेव्हा लावायला जातो तेव्हा आणखीन एक वेगळंच रहस्य त्यातून उलगडतं म्हणजे त्याला लक्षात येतं की कोण असणार आहेत त्यातले कल्प्रिट्स पण तो इतकंही सांगायला विसरत नाही पोलिसांना की जो विक्टीम तुम्हाला सापडेल जेव्हा त्याची डेडबॉडी सापडेल तेव्हा त्याच्यामध्ये रेड पेन्सिल असेल बघा त्याच्या खिशामध्ये बापरे इतके अचूक निष्कर्ष इतक्या कॉन्फिडेंटली तो कसे काय काढू शकतो हे वाचणं तितकंच इंटरेस्टिंग आहे आपण मुळामध्ये हे पुस्तक वाचा पुढच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याची नावं आपल्याला सांगून ठेवते एक आहे ताम्रवर्णी वृक्षांच्या छायेत चा आणि दुसरं आहे सहा नेपोलियन तेव्हा हे पुस्तक आपण जरूर वाचा वाचायला सुरुवात करा मला खात्री आहे की होम्सच्या प्रेमात तुम्हीसुद्धा पडाल आणि शेरलॉक होम्सचे फॅन बनाल कमेंट्समधून आम्हाला शेरलॉक होम्स हा डिटेक्टिव्ह तुम्हाला कसा वाटला तुम्ही त्याचं फॅन बनलात का हे जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे